शिक्षण मंडळाच्या कुंडी खरेदी प्रकरणी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं रवींद्र चौधरी यांनी स्पष्ट केलं. कुंडी खरेदी हा फक्त एकाच शाळेने 3,000 रुपये देऊन कुंड्या खरेदी केल्या आणि प्रशासनाच्या नजरेत ही मुख्याध्यापकांकडून झालेली खरेदी लक्षात आल्याबरोबर ती खरेदी थांबवली गेली आणि सर्व पैसे सुरक्षित आहेत. तसेच मी स्वतः किंवा मंडळाने कोणतीही कुंडी खरेदी केली नसून सर्व मुख्याध्यापकांना सदर खरेदी जूनपर्यंत करण्याचे स्वातंत्र्य दिले होते आणि 1,000 रुपयात एक कुंडी असा कोणताही लेखी व तोंडी आदेश मी स्वतः किंवा मंडळाने दिला नव्हता असं चौधरी म्हणाले. बाजारभावापेक्षा जास्त रकमेने खरेदी करू नये व कमीत कमी 3 कोटेशन घेऊन खरेदी करावी असा शासकीय नियम आहे आणि तो पाळणे अपेक्षित असते. काही व्यक्तींनी याचा गैरउपयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो लगेच थांबवण्यात आला त्यामुळे शिक्षण मंडळाचे आर्थिक नुकसान झाले नाही. उलट माझ्या कारकिर्दीत ई टेंडरिंग पद्धतीने काढूनही फर्निचर खरेदी आणि वही खरेदी निविदा रेट हे बाजारभावापेक्षा जास्त आढळल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून फेअर निविदा काढली जाणार आहे. आचारसंहितेमुळे अनेक महत्त्वाचे निर्णय वेळेत घेणे अवघड होत आहे त्यामुळे शिक्षण मंडळ आणि शाळांचे खूपच नुकसान होत आहे. सध्या ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता असल्याने आणि मंडळांचे शिक्षकच मतदार असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. प्रशासनाने त्वरित निर्णय प्रक्रिया राबवावी. या कुंडी खरेदी प्रकरणामुळे कोणतेही आर्थिक गैरव्यवहार झाले नसतानाही आणि सत्य परिस्थिती आणि कागदपत्रे न पाहता शिक्षण मंडळ आणि माझे वैयक्तिक अध्यक्ष म्हणून जे आरोप करत आहेत आणि माझी मानहानी करत आहेत त्याबद्दल माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिक्षण मंडळाचं नुकसान होऊ नये म्हणून मी किती काळजी घेतलेली आहे तर या माझ्या कारकिर्दीमध्ये जे फर्निचरचं मोठं टेंडर होतं 2.5 ते 3 कोटीचं टेंडर होतं जेव्हा आम्ही बाजारभावाचे रेट टॅली केले तेव्हा असं लक्षात आलं की बाजारभावापेक्षा फर्निचरचे काही रेट जास्ती होते. तसेच वह्यांचे रेट, वह्या दोन्ही टेंडर मी माझ्या काळामध्ये निविदा प्रक्रिया थांबवली व आता फेर निविदा करायचं मी प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याप्रमाणे शिक्षण मंडळाचं जे होणार नुकसान होतं ते थांबवायचा मी मनापासून प्रयत्न केलेला आहे. आता जी आचारसंहिता चालू आहे शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघ या मतदारसंघाची आचारसंहिता चालू असताना सुद्धा इलेक्शन लागलेले आहे तर आचारसंहितेचा निर्णय होऊन इलेक्शन लावावी व या इलेक्शनच्या काळा आचारसंहितेमुळे शिक्षण मंडळाचे व विद्यार्थ्यांचे जे नुकसान होते त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन उरलेले जे साहित्य आहे ते लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे. माझ्यावर जे लोक आरोप करतात विनाकारण माझ्यावर व मंडळ शिक्षण मंडळावर त्यांना मी अशी विनंती करतो की तुम्ही जर चांगले ठोस सूचना केल्या जेणेकरून प्रवेश प्रक्रिया वाढेल, पटसंख्या वाढेल, गुणवत्ता वाढेल व शाळेचे भौतिक सुविधा नाही आहेत, टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मैदानाचा प्रॉब्लेम आहे, काही बिल्डिंगला रंगरंगोटी हवी आहे, काहींना जिने नाही आहेत, अशा ह्याच्या जर तुम्ही विधायक सूचना केला त्याचं मी स्वागतच करेल. पण जर मंडळाच्या विरोधात काही कायमच तक्रार करत राहिलात तर आम्ही काही नियमाचा आधार घेऊन कायदेशीर कारवाई करायला पण मागे पुढे पाहणार नाही.